नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेरा चौदा व सन दोन हजार चौदा पंधरामधील लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान वितरित करण्याबाबतचा हा एक महत्त्वपूर्ण शासनाचा जी आर आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर याच्यामध्ये आपण पाहू शकता राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार तेरा चौदामधील व शेतावरील पाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत सन दोन हजार चौदा पंधरामधील सूक्ष्म सिंचन संचासाठी प्राप्त अर्जापैकी ई टिबक प्रणालीवरील बीड जिल्ह्यातील प्रलंबित लाभार्थ्यांच्या यादीत काही लाभार्थ्यांचे बिल इन वाईस मोका तपासणी स्तर फिक्सिंग ऑफ सबसिडी या स्तरावर आढळून आल्याने सन दोन हजार तेरा व चौदा सन दोन हजार चौदा व पंधरामधील पाचशे एकवीस लाभार्थी शेतकऱ्याचे अनुदान वितरित करावायचे राहिले होते त्याबाबत सन दोन हजार वीसच्या विधिमंडळ कामकाजावेळी तत्कालीन माननीय मंत्री कृषी यांनी सादर प्रलंबित अनुदानाची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालय पुणे यांनी संदर्भ क्रमांक ती ती येथील पत्रा नवे बीड जिल्ह्यातील सूक्ष्म सिंचनाचे सन दोन हजार तेरा चौदा व चौदा पंधरामधील लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदानाबाबत प्रस्ताव शासनात सादर केला सदर लाभार्थीचे शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान वितरित कर शासनानं हा एक महत्वपूर्ण जी आर काढलेला आहे तर आता शासन निर्णय पाहूया तर आता शासन निर्णय आहे बीड जिल्ह्यातील सन दोन हजार तेरा चौदामधील राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सन दोन हजार चौदा पंधरामधील शेतावरील पाणी व्यवस्थापन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन संचासाठी प्राप्त अर्जापैकी पूर्वसंमती असूनही अनुदानाअभावी प्रलंबित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान वितरित करण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस करता राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक सिंचन या योजनेच्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतील रुपये एक पॉईंट पासष्ट कोटी निधी विनायोगात आणण्यात आलेला आहे याच्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाचा जी आर आणि पीक विम्या संदर्भातील अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा